नमस्ते मुलांनो, कसे आहात? मुलांनो, आपल्या शरीरावर जर जखम झाली तर त्यातून काय येत असते बरं? मुलांनो, त्यातून रक्त येत असते. मनुष्य असेल किंवा इतर कोणताही सजीव प्राणी असेल यांच्या शरीरामध्ये रक्त जर पाहिले तर आपल्याला लाल रंगाचेच दिसते. मग मुलांनो, आपल्याला दुसऱ्या प्राण्याचे किंवा दुसऱ्या प्राण्यांना आपलं रक्त दिले तर चालेल का? मनुष्यांमध्ये आढळणाऱ्या रक्ताचे प्रकार व रक्तगट याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. आपल्या शरीरामध्ये आढळणाऱ्या रक्ताचे प्रतिजीन, प्रतिजन व प्रतिपिंडे या प्रथिनांवर आधारित रक्ताचे एकूण 4 गट पडत असतात. हे गट ए, बी, ए बी व ओ या नावाने ओळखले जातात. यामध्ये प्रत्येक गटाचे RH पॉझिटिव्ह व RH निगेटिव्ह असे 2 प्रकार पडतात. असे सर्व मिळून एकूण 8 प्रकारे गट पडत असतात. उदाहरणार्थ ए RH पॉझिटिव्ह, ए RH निगेटिव्ह अशा पद्धतीने मानवी शरीरातील रक्ताचे वर्गीकरण केले जाते. मुलांनो, जर एखाद्या व्यक्तीला अपघात झाला किंवा एखाद्या रुग्णाची शस्त्रक्रिया करायची असेल तर त्या व्यक्तीला बाहेरून रक्त द्यावे लागते. यालाच रक्तदान म्हणजेच ब्लड डोनेशन असे देखील म्हटले जाते. हे ब्लड डोनेशन करताना अगोदर रक्ताचे नमुने हे तपासले जातात व त्या नमुन्यांना जोडून घेणारे त्याच पद्धतीचे रक्त हे दिले जाते. ॲनिमिया, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्त दिले जाते किंवा ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता झालेली असेल अशा व्यक्तीला सुद्धा बाहेरून रक्त दिले जाते. ज्यावेळेस बाहेरून रक्त दिले जाते त्यावेळेस त्याला रक्त पराधान असे म्हटले जाते. मग रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला रक्त कुठून उपलब्ध होत असेल बरं? तर मित्रांनो, रक्ताची गरज भरून काढण्यासाठी रक्त हे रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध करून दिले जाते. रक्तपेढ्यांमध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून रक्त हे काढून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जाते व ज्यावेळेस ज्या व्यक्तीला त्याची गरज असेल तिथपर्यंत ते पोचविले जाते व अशा पद्धतीने आपल्या मानवी शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रक्तपेढ्या ह्या अतिशय महत्त्वाचे काम करत आहे व त्या ठिकाणी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या पद्धतीने समाजातील निरोगी व्यक्तीसुद्धा या वर्षातून नियमितपणे रक्तदान करत असतात. जी व्यक्ती आपले रक्त देत असते त्या व्यक्तीला रक्तदाता म्हणजेच ब्लड डोनर असे म्हटले जाते. तर ज्या व्यक्तीला रक्त हे दिले जाते त्या व्यक्तीला रक्ताग्राही म्हणजेच ब्लड रिसिप्टन असे देखील म्हटले जाते. मुलांनो, ओ गटाचे रक्त हे कुठल्याही गटाला देता येते म्हणून ओ गटाला सर्व योग्य दाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर असे देखील म्हटले जाते. तर ए बी रक्तगट असलेल्या व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीकडून दिलेलं रक्त घेता येते म्हणून ए बी ह्या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणजेच ब्लड रिसिप्शन असे देखील म्हटले जाते.